मी जास्त काही बोलणार नाही, तीन मिनिटाचा अगोदर दोन मिनिटं सुद्धा झालं तर चालेल। आज माझ्या पकाल्या व माझी पत्नी शकुंतलाने लिहिलेला संघर्ष या दोन्ही आत्मकथनाचं प्रकाशन झाले। महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी आम्हा शिक्षक दाम्पत्याने जे आत्मकथन लिहिलं आहे ते प्रकाशित झालं याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। मी आत्मकथन लिहिण्या इतपत मोठा नाही याची मला जाणीव आहे, पण शिकत असताना मला अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं। त्या अडचणी मी कशा सामोरे गेलो आणि प्राध्यापक झालो ही या पकाल्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जेव्हा रुकडीला मी प्राध्यापक झालो आणि झाल्यानंतर मी मागे वळून पाहिलं आणि तेव्हा मला वाटलं की मीच तो आहे का असा प्रश्न माझ्या मलाच पडला। आणि मग आतापर्यंतच्या जीवन प्रवासात मला जे अनेक गुरुजन भेटले, चांगली माणसं भेटली आणि त्यामुळेच त्या जोरावरती मी आज आपण तुमच्या समोर उभा आहे। मला मदत करणाऱ्या सर्वांबद्दल बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट रुकडीचे संस्थापक बाळासाहेब माने साहेब, अध्यक्ष निवेदिता माने वहिनी साहेब, खासदार दहिसिंग दादा, या सर्वांनी मला जे प्राध्यापक होण्याची संधी दिली आणि त्यामुळं या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून मी माझ्या पकाल्यामध्ये वर्णन केलेलं आहे। दुसरं असं की खरं सांगायचं म्हणजे ऊसतोड करणाऱ्या मजुराचा मी मुलगा, तो प्राध्यापक होतो, ऊसतोड मजुराचा मुलगा ते प्राध्यापक होईपर्यंतच्या पहिल्या दिवसापर्यंतचा हा प्रवास आहे। आणि त्यामुळं आपण जर मगाशी अनिल मामाने म्हटलं तसं पकाल्या वाचला तरच तुम्हाला समजेल, मी तीन मिनिटांमध्ये सांगून तो समजणार नाही। दुसरं असं की आपण सगळेजण उपस्थित राहिला, आमचं आत्मकथनाचं स्वागत कराल अशी मला आशा वाटते। आणि मी फारसं न बोलता माझ्या पुस्तकातून बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पुस्तक वाचाल, काही सूचना असल्या तर सांगा, तुमच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं मला काही दुरुस्त करता आलं तर करेल। आपण मला दोन मिनिटं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपली रजा घेतो आणि थांबतो।